जिभेवर रेंगाळणारी हॉटेल सिटी स्पाईस यांची ही टॅगलाईन. फॅमिली गार्डन रेस्टॉरंट असलेलं हॉटेल सिटी स्पाईस या हॉटेलचं उद्घाटन नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालंय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, एसीपी नितीन जाधव, एसीपी नितीन गिरे, म्हसूरचे पीआय राजू पाचोरकर, नगरसेवक अरुण पवार, पप्पू माने, द्राक्ष बागायतदार संघाचे माणिकन्न पाटील, मामा राजवाडे, गुलाब भोये, सचिन ढिकले आदी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच संचालक राजेश गिरधर, सचिन पवार, सचिन देवरे, योगेश मोराडे, योगेश राठोड यांच्यासोबत अनेक मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. सर्व संचालकांनी उद्घाटनानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. हॉटेल सिटी स्पाईस व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट हे शहरातील निसर्गरम्य वातावरणात असून येथे पार्टीसाठी तसेच इतर सर्व समारंभासाठी लॉन्स उपलब्ध आहेत. जवळपास 270 लोकांसाठी खाली तसेच वरच्या मजल्यावर देखील बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रशस्त पार्किंग देखील उपलब्ध आहे. या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारचे फूड उपलब्ध असणार आहे. हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे चिकन आणि मटन मटका दम हंडी, स्पाईस स्पेशल मटका दम बिर्याणी असे विविध पदार्थ नाशिककर खवय्यांना चाखायला मिळणार आहे. त्यासोबतच व्हेजिटेरियन खवय्यांसाठी पनीर तंदूर ही स्पेशल डिश वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे अशी माहिती हॉटेलचे संचालक सचिन पवार यांनी दिली. आपण सिटी स्पाईस नावाने आपण एक हॉटेल व्हेज नॉनव्हेज हॉटेल चालू केले आहे. आजपासून ग्राहकांच्या सेवेत आपण चालू करतोय. आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे साधारण 300 लोकांपर्यंत आपल्याकडे एक पार्टी होऊ शकते असं एक लॉन्स आपण तयार केलं आहे. त्याच्यानंतर हॉटेल आपलं डबल हाईट आहे, त्याच्यामुळे आपण वरसुद्धा आपली साधारण 125-150 लोकांची सिटिंग आपण केलेली आहे. खालीसुद्धा आपल्या जवळजवळ 125-150 लोकांची सिटिंग आहे. आणि एकंदरीत आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज प्रकारचं सर्व सी फूड असेल, चिकन मटनवर सर्व हे फूड आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारचं आपल्याकडे मिळेल. बंगाली पदार्थ पण आपल्याकडे मिळतील. या प्रसंगी उद्घाटक राहुल ढिकले म्हणाले की हॉटेल चालवणे हे एक संयमाची परीक्षा घेणार आहे. तसेच हॉटेल हे तणावात असलेल्या व्यक्तीला शांत करते व मराठी तरुणांनी या व्यवसायात आल्याबद्दल त्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. आपले जर बघितले तर बरेचसे मराठी मुलं हे नवीन बिझनेसमध्ये भाग घेत नाही, नवीन बिझनेसमध्ये जायची डेअरिंग करत नाही. परंतु आज ह्या तिघांनी आणि गिरधरी साहेबांनी इथे एक चांगलं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या भागाची गरज ओळखून या भागाला एक मोठं आणि चवीनी युक्त असं हे नवीन रेस्टॉरंट इथे आपल्याला सेवेत सादर केलं आहे. त्याला आपण सर्वजण अतिशय चांगला रिस्पॉन्स द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. यासोबतच परिसरातील नागरिक व आप्तेष्ट तसेच नाशिककर खवय्यांनी या प्रसंगी मोठी गर्दी करून हॉटेलच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या. दिंडोरी रोडवरील म्हसरूळ येथे नायरा पेट्रोल पंपापासून आतमध्ये असलेल्या रामचंद्र नगर शेजारी या हॉटेलचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या ठिकाणी नाशिककर खवय्यांनी जरूर एकदा भेट द्यावी आणि चमचमीत तथा स्वादिष्ट जेवणाची चव चाखावी असे आवाहन संचालकांनी केलंय. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.